पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर रंगल्याची चर्चा आहे। पुण्यातल्या अजित पवारांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे चंद्रकांत पाटील नाराज असल्याची देखील चर्चा आहे। अजित पवारांच्या मे महिन्यात पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत 400 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे, तर खुद्द शरद पवार या बैठकीमध्ये उपस्थित होते। अर्थमंत्री अजित पवारांकडून निधीला अद्याप मंजुरी देण्यात आली नसल्याची तक्रार चंद्रकांत पाटलांनी शिंदेंकडे केल्याचं समजतंय। तर गणेशोत्सव मंडळासोबतच्या बैठकीतही दोन्ही नेते एकत्र होते, मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटलांऐवजी अजित पवारच माध्यमांना सामोरे गेलेत, त्यामुळे पुण्यात दादा विरुद्ध दादा असं शीतयुद्ध रंगल्याची चर्चा आहे। दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मात्र हे वृत्त फेटाळलंय। चंद्रकांत दादांनी दादांबद्दल काय सीएम साहेबांकडे बोलले ते मला तर माहिती नाही आणि ते देखील सिनियर लीडर आहेत, पण त्यांच्यामध्ये जी काही चर्चा झाली मला माहीत नाही, परंतु असंही कुठेही समन्वय नसल्याचं वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही। सगळे जे नेते आहेत हे अतिशय वर्षानुवर्ष फार मोठं चांगलं महाराष्ट्रामध्ये समाजकारण राजकारण करणारे आहेत, त्याच्यामुळं समन्वय सगळ्यांचा अतिशय चांगला आहे। आणि शिंदे साहेबांची आणि चंद्रकांत दादांची काय चर्चा झाली मला माहीत नाही। लाल मातीतली कुस्ती म्हणजे